महाराज की जय। राज्य सरकारच्या विरोधात खासदार संभाजीराजे येत्या शनिवारपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. या उपोषणाला रायगड जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत. त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी मंगळवारी दानफाटा येथील टाकेदेवी मंदिरात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये वारकरी संप्रदाय आणि इसांबे ग्रामपंचायतीने उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक विनोद साबळे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. आज आमच्या वारकरी संप्रदायामधील कीर्तनकार महाराज, लांबे महाराज आहेत, मांडे महाराज आहेत, यांना आम्ही एक विषय घेतला होता की जर मराठा समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, सारथी संस्थेचं उपकेंद्र स्थापन करण्याचे असेल, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज वितरण असेल, OBC प्रमाणे मराठा समाजाला सवलती असतील, त्यानंतर मराठा समाजावरती जे गुन्हे तरुणवरती गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्यासंदर्भात असतील, किंबहुना वसतिगृहाचा विषय, जी प्रत्येक जिल्ह्यामध्ये वसतिगृह झाला पाहिजे, या विविध मागण्यांसाठी आम्ही छत्रपती संभाजीराजे 26 तारखेला उपोषणाला बसत आहेत. आणि मग विविध स्तरातून, म्हणजे जसं रिक्षावाले असतील, माथाडी कामगार असेल, तसं आमचा वारकरी संप्रदायसुद्धा मराठा समाजाच्या मागणीसाठी जर का संभाजी महाराज उपोषणाला बसतात तर त्यांचा पाठिंबा, त्यांच्याशी चर्चा केली आम्ही की महाराज जर का छत्रपती आपले उपोषणाला बसतात तर आपणसुद्धा या संदर्भामध्ये मराठा समाजाला छत्रपतींच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलो पाहिजे. त्यासाठी आम्ही आधी बैठक घेतली होती आणि मी सांगेल की लांबे महाराजांची आम्ही मान्य महाराजांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आमचा संपूर्ण पाठिंबा छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाला आहे आणि त्यासाठी ही मीटिंग झाली होती आणि ते पूर्ण ताकदीने वारकरी संप्रदाय संभाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहणार. उघडतील सरकारनं कृपया दुर्लक्ष करू नये, अंत बघू नये. जो आम्ही हक्क मागतो तो हक्क आम्हाला मिळण्यासाठी सरकारनं काही करून आपली भूमिका घ्यावी. सत्ताधारी मंडळींनी केंद्रातला असू दे, राज्यातला असू दे, आम्हाला सगळे पक्ष सारखे आहेत, परंतु सर्व पक्षानं मराठा समाज बांधवांची जी काही 50-55 मोर्चे काढल्यानंतर सुद्धा जर का आम्हाला दुर्लक्षित करणार असाल तर मात्र त्याचा परिणाम तुम्हाला सत्ताधाऱ्यांना भोगावा लागेल, एवढं मात्र निश्चितपणानं या छत्रपतींच्या रायगडच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडच्या भूमीतून आम्ही सारे सकल मराठा समाज या ठिकाणी कळकळीनं सांगतोय.